हेलो फ्रेंड्स, आज आपण 40 चेस्ट साइज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग शिकणार आहोत। तयार ब्लाउजचे सर्व माप घेऊन पेपर कटिंग कशी करायची आज हे मी तुम्हाला सांगणार आहे। या ब्लाउजचे आपण माप घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण उंची घेणार आहोत। शोल्डर पासून कमरेपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे। तयार ब्लाउजची उंची 15 इंच आहे। या ठिकाणी गळा 8 इंच आहे। शोल्डर मोजून घ्यायचे आहे। शोल्डर 11 इंच आहे। फ्रंट साइडचा गळा मोजून घ्यायचा आहे। शोल्डर पासून गळा मोजून घ्यायचा आहे। गळा उंची 6 इंच आहे। यानंतर आपण चेस्ट मोजून घेणार आहोत। फिटिंगची शिलाईपासून मोजून घ्यायचं आहे। चेस्ट आहे 10.5 इंच। कमर मोजून घ्यायचं आहे 9 इंच। पेपरची घडी घालून घ्यायची आहे। सर्वात अगोदर आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत। तयार ब्लाउजची उंची 15 इंच होती, आपण 1 इंच त्यामध्ये ॲड करणार आहोत। पूर्ण उंची 16 इंच घ्यायची आहे। शोल्डर 6 इंच। गळा रुंदी 3 इंच। एक लाईन देऊन घ्यायची आहे। आरमोल 7 इंच घ्यायचा आहे। या ठिकाणी ही एक लाईन देऊन घ्यायची आहे। चेस्ट 40 आहे। 40चा चौथा भाग 10 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। कमर 36 आहे। 36चा चौथा भाग 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। आर्महोलची गोलाई देऊन घ्यायची आहे 2 इंच। आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। सर्वात मोठ्या साईजची आपण पेपर कटिंग करत आहोत ही, त्यामुळे सर्व मापांची पेपरवर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे। गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे। पाठीमागचा गळा उंची 9 इंच। तयार गळ्याची उंची 8 इंच होती, या ठिकाणी आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे। गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मी वेगवेगळा करून घेतलेला आहे। बॅक साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही पेपर कटिंग सांगितलेली आहे। नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा लगेच लक्षात येईल। यानंतर आपण टकसाठी मार्किंग करून घेणार आहोत। 4 इंच टकची उंची 4.5 इंच। या ठिकाणी टक्स तयार करून घ्यायचा आहे। टकची दोन्ही बाजूने रुंदी 1/2 इंच घ्यायची आहे। या ठिकाणी ही बॅक साईड तयार झालेली आहे। यानंतर आपण फ्रंट साईडला मापे घेणार आहोत। गळा रुंदी 3 इंच। आरमोल 7 इंच आहे। या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे। फ्रंट साईडची गळा उंची 6.5 इंच घ्यायची आहे। या ठिकाणी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। गळ्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। आर्महोलची गोलाई 1.5 इंचावर देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे। आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। यानंतर आपण क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घेऊया। 4 इंच या बाजूने 3.5 इंच क्रॉस पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे।
या ठिकाणी क्रॉस पट्टीचा शेप देऊन घेतलेला आहे। यानंतर आपण कटोरी पॉइंट घेणार आहोत। तयार ब्लाउजची कटोरी पॉइंट घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कटोरी पॉइंट मोजून घ्यायचा आहे। 1.25 इंच आहे। या ठिकाणी ही आपण 1.25 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत। गळ्याच्या बाजूने 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आर्म होलच्या बाजूने 2.5 इंचावर या ठिकाणी कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण कटोरीचा राउंड शेप देऊन घेतलेला आहे। यानंतर आपण पेपर कटिंग करून घेऊया। अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे। यानंतर कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर वाढवून घेणार आहोत। आपण जी कटोरी कट केलेली होती तीच या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे। आहे तशीच आपण मार्किंग करून घेणार आहोत। कटोरीचं सेंटर घेऊन आपण या ठिकाणी 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने कटोरीचं सेंटर घ्यायचं आहे। या बाजूने आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत। याही बाजूने आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत। या ठिकाणी 1/2 इंच या बाजूने कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे। या ठिकाणी पूर्णपणे ही कटोरी तयार झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया। या ठिकाणी ही कटोरी तयार झालेली आहे। या बाजूने थोडासा राउंड शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण ही पेपर कटिंग करून घेतलेली आहे कटोरी ब्लाउजची। यानंतर आपण स्लीव्हची कटिंग करून घेणार आहोत। पेपरची घडी करून घ्यायची आहे। स्लीव्हची पूर्ण उंची घ्यायची आहे 8 इंच। रुंदी घ्यायची आहे 9 इंच। या ठिकाणी एक लाईन देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी आपण 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंचाची लाईन देऊन घ्यायची आहे आणि स्लीव्हचा शेप देऊन घ्यायचा आहे। खोल बाजूचाही शेप देऊन घ्यायचा आहे। 1/2 इंच किंवा 1/4 इंचावर खोल बाजूचा शेप देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी ही स्लीव्हजही आपली तयार झालेली आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व पेपर कटिंग करून घेतलेली आहे। हीच पेपर कटिंग ठेवून ब्लाउज कसा कट करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे।
या ठिकाणी ब्लाऊजची घडी घालून घेतलेली आहे आणि सर्व पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून आपण मार्किंग करून घेतलेली आहेत। आता आपण ब्लाऊज पीस कट करून घेऊया। आहे तशीच पेपर कटिंग ठेवून आपण मार्किंग करून घेतलेली आहेत। पेपर कटिंग करून घेतल्यामुळे ब्लाऊज पीस कट करायला आपल्याला खूप सोपं जातं। कुठेही ब्लाऊज पीस कट करायला आपल्याकडून चूक होत नाही। नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा खूप उपयोगी आहे हा व्हिडिओ। कोणत्याही साईजची तुम्हाला जर ब्लाऊज कट करायचा असेल तर अगोदर पेपर कटिंग करून घ्यायची आणि तीच पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा। आपण ब्लाऊज पीस योग्य पद्धतीने कट केलेला असेल तर आपल्याला स्टिचिंग करायलाही खूप सोपं जातं आणि ब्लाऊज स्टिचिंगही खूप छान होतो। कुठेही आपल्याकडून चुका होत नाही। अशाच पद्धतीने मी वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज कटिंग पेपर कटिंगचे व्हिडिओ बनवलेले आहेत व स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ मी बनवलेले आहेत। प्रिन्सेस कट ब्लाऊज, फोर टक्स ब्लाऊज कटिंग व स्टिचिंग मी सांगितलेली आहेत। तुम्हाला सोनूस फॅशन चॅनलवर ब्लाऊजचे सर्व प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील। सर्व प्रकारच्या ब्लाऊज डिझाईनही बघायला मिळतील। या ठिकाणी आपली पूर्णपणे ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।